प्रश्न पहिला, माहुली येथे कृष्णा व टिंबटिंब नदीचा संगम आहे. प्रश्न बघा, पहिलं आहे उत्तर आहे वेणा नदी. दुसरा प्रश्न, अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो? अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो? उत्तर आहे ग्राहकांवर पडतो. तिसरा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे राहुल नार्वेकर. चौथा प्रश्न, सत्यमेव जय हे राष्ट्रचिन्हावरील वाक्य टिंबटिंबमधील आहे? उत्तर आहे मुदंग उपनिषद. मुस्लिम समाजाच्या सामाजिक आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी टिंबटिंब आयोग स्थापन करण्यात आला होता? उत्तर आहे सचर. सहावा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 5 जून. सातवा प्रश्न, भूकंपाची तीव्रता मोजण्याच्या यंत्राला टिंबटिंब म्हणतात? उत्तर सिस्मोग्राफ. दूषित पाण्याच्या सेवनाने कोणता आजार होऊ शकतो? उत्तर कॉलरा. अग्निशस्त्राचे कॅलिबर म्हणजे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अग्निशस्त्राच्या बॅरेलचा व्यास. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कलम टिंबटिंबमध्ये केला आहे? उत्तर आहे कलम 19. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे टिंबटिंब हे सर्च इंजिन आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बिंग. मानगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? उत्तर आहे मित्रांनो भीमा. महत्त्वाचे प्रश्न आहे ते, मराठी रंगपंचावरील पहिल्या अभिनेत्रीचा मान टिंबटिंब यांना जातो? उत्तर सखूबाई कराडकर. प्रसिद्ध अभिनेता राजा गोसावींचा जन्म सातारा जिल्ह्यात कोठे झाला? उत्तर आहे मित्रांनो सिद्धेश्वर कुरोली. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी कोठे आहे? उत्तर पुण्यामध्ये आहे. पोलीस भरतीच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे? उत्तर नाशिक. सतरावा प्रश्न, सातारा येथील प्रतिसरकाराची स्थापना टिंबटिंबाच्या काळात झाली? उत्तर आहे मित्रांनो चले जाव चळवळच्या काळात झाली. सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव कोणते? उत्तर नायगाव. सातारा जिल्ह्यामधील टिंबटिंब हे नगरपंचायत आहे? सातारा जिल्ह्यामध्ये कोणते नगरपंचायत आहे? उत्तर आहे मलकापूर. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा क्रम? उत्तर जळगाव, बुलढाणा, अकोला आणि अमरावती. स्वयंचलित वाहनातून कोणत्या विषारी वायू बाहेर पडतो? उत्तर कार्बन मोनॉक्साईड. कार्बन टेंटिंग ही टिंबटिंब निश्चित करण्यासाठी शास्त्रीय पद्धत आहे? उत्तर आहे वस्तूंचे वय. मराठी नाटकाचे उद्घाते कोण होते? उत्तर आहे मित्रांनो विष्णुदास भाफे. चोवीसवा प्रश्न, मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे? उत्तर अच्युत गोडबोले. दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? उत्तर आहे मित्रांनो 24 ऑक्टोंबर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर जर नवीन आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण ह्या चॅनलवरती पोलीस भरतीच्या मागील वर्षाचे प्रश्न घेत असतो आणि ह्या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला ह्या पोलीस भरतीमध्ये नक्की होईल. मित्रांनो धन्यवाद.